शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना लॉन्च करत असतात. तर शेतकऱ्यांना शेतामध्ये सर्वात महत्वाचा घटक लागतो तो म्हणजे पाणी. शेतकऱ्यांचं संपूर्ण क्षेत्रफळ हे ओलिताखाली यावं, शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या आपल्या शेताला पाणी देता यावं, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हाच राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हेतू असतो. तर याच हेतूनं शेतकऱ्यांना 80% अनुदानावर विहीर अनुदान असो किंवा बोर अनुदान असो किंवा शेततळ अनुदान असो अशा बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार देत असतं. तर आता जर विचार केला तर शेतकऱ्यांना आपल्या शेतामधील विहीर असावी, आपल्या शेतामधील पाईपलाईन असावी असं बऱ्याच शेतकऱ्यांचं स्वप्न असतं. तर हे स्वप्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्ण करताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, शेतकरी काय करतो, आपल्या शेतामध्ये जर विहीर घ्यायची असेल तर चुकीच्या पद्धतीने विहिरीचं खोदकाम करतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसाही जातो आणि वेळही जातो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी लागत नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना विहीर कशा प्रकारे घ्यायची किंवा जे जुन्या पद्धतीने जे जुने लोक शेतामधील विहिरीचं खोदकाम करायचे ते कशा प्रकारे निष्कर्ष काढायचे आणि त्यांना कसं पाणी सापडायचं हे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे. परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अद्यापही तुमच्या शेतामध्ये जर विहीर खोदली नसेल तर हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. तर मित्रांनो, जुन्या काळाचा जर विचार केला तर जे जुने लोक होते ते जुन्या पद्धतीने कसं पाणी पाहायचे आणि त्यांनी जर विहीर खोदली त्या ठिकाणी 100% पाणी लागायचंच. तर हे यांचं काय तत्व होतं किंवा ते कशा प्रकारे हा विचार करून कशा प्रकारे विहीर खोदायचे मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, शेतामध्ये जर तुमच्या वड असेल किंवा बोर असेल किंवा आपट्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी 100% पाणी लागतंच असा बऱ्याच शेतकऱ्यांचा निष्कर्ष होता. परंतु मित्रांनो, या निष्कर्षावर सुद्धा विश्वास ठेवू नका असं त्या ठिकाणी मी म्हणत नाही. परंतु मित्रांनो, जे जुन्या काळचा जे लोक विचार करत होते तर ते विहीर खोदताना अशा प्रत्येक झाडाचा त्या ठिकाणी विचार करायचे की त्या ठिकाणी नक्कीच 2-3 इंच पाणी लागायचं किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी लागायचंच किंवा विहीर त्या ठिकाणी कोरडीच जात नव्हती. तर मित्रांनो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून का सांगण्याचा प्रयत्न करत आहे, बरेच शेतकरी पानवड्याच्या सहाय्याने पाणी बघतात तर काही शेतकऱ्यांना पाणी लागतं, काही शेतकऱ्यांना पाणी लागत नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा बराच पैसा सुद्धा खर्च होतो, बऱ्याच शेतकऱ्यांचा वेळ सुद्धा जातो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगण्याचं कारण फक्त एकच की तुम्ही 100% विश्वास ठेवू नका, परंतु निष्कर्ष काढून त्या ठिकाणी तुम्ही विहिरीचं खोदकाम करू शकता. जर तुमच्या शेतामध्ये जुना आपट्याचं झाड असेल, वडिलोपार्जित आपट्याचं झाड असेल, परंतु मित्रांनो ते झाड त्या ठिकाणी कायमस्वरूपी अगोदरच उगलेलं असावं, त्या ठिकाणी आपण हातानं लावलेलं नसावं, तर त्या ठिकाणी जर आपट्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी नक्कीच पाणी लागेल किंवा त्या झाडाच्या 5-10 फूट अंतरावर जरी तुम्ही विहीर खोदली त्या ठिकाणी नक्कीच पाणी लागतं. हा जुन्या लोकांचा त्या ठिकाणी निष्कर्ष होता. परंतु पानवडी जर तुम्हाला पाणी दाखवत असेल तर पानवडी सुद्धा तुमच्या शेतामध्ये आपट्याचं झाड आहे का, खैराचं झाड आहे का किंवा औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड आहे का, जर हे उंबराचं झाड असेल त्या ठिकाणी सुद्धा 100% पाणी लागतंच. हा निष्कर्ष जुन्या लोकांचा पद्धतीचा त्या ठिकाणी होता. अशाच प्रकारे पानवडी पाणी सुद्धा दाखवत असतो. तर मित्रांनो, याच प्रकारे जर बोरीचं झाड, औदुंबराचं झाड, वडाचं झाड आणि आपट्याचं झाड हे झाड जर ते एकाच ठिकाणी जर अगोदर त्यांच्या हिशोबाने जर उगलेलं असतील तर त्या ठिकाणी नक्कीच 4 इंच पाणी लागणार ही याची मी सुद्धा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही 100% निष्कर्ष सुद्धा ठेवू नका, तर तुम्ही पानवडीच्या सहाय्याने किंवा तुमच्या हिशोबाने तुमच्या वडिलोपार्जित सहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करू शकता. परंतु ही जी झाडं होती हे पूर्व त्या झाडाच्या हिशोबानं त्या ठिकाणी सहाय्याने पाणी देत होते आणि त्या ठिकाणी 100% 2-3 इंच पाणी लागायचं. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये जर असं झाड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अगोदर पाणी पानवडीच्या सहाय्याने सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी अगोदर बोरवेल सुद्धा घेऊ शकता. बोरवेल जर घेतला तर तुम्हाला कमी खर्च लागेल आणि त्या ठिकाणी पाणी लागेल किंवा नाही लागेल हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. परंतु मित्रांनो, गॅरंटीनुसार खात्रीनुसार या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जर वडाचं झाड असेल, बोरीचं झाड असेल आणि आपट्याचं झाड असेल, जर हे त्रिगुणी झाड जर असेल तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच पाणी लागणार आहे हे सुद्धा गॅरंटीनुसार मी तुम्हाला सांगतो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे निष्कर्ष काढून पानवडीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही विहिरीचं खोदकाम करू शकता आणि तुमचं विहिरीचं त्या ठिकाणी अनुदान सुद्धा मिळू शकता आणि तुमचा वेळही वाचू शकतो आणि तुमचा खर्चही वाचू शकतो. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारची योजनेचे अशाच प्रकारचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावे म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे.